कोकणातल्या प्रॉपर्टीच्या सर्व डेली अपडेट्ससाठी आपला कोकण वास्तूचा टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करा. कोकण वास्तू एवढंच सर्च करा टेलिग्राममध्ये आणि आपला पहिला जो ग्रुप येईल कोकण वास्तू या नावाचा त्याला फक्त जॉईन करा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? म्हणजेच ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या एपिसोडमध्ये स्वागत करतोय. आज आपण आलो आहोत गाव कुर्सवे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील 7.65 गुंठ्याचा एन ए प्लॉट पाहायला आणि त्यामध्ये असलेल्या जवळपास 1500 स्क्वेअर फूटच्या बंगल्याकडे. मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे मोठ्याच्या मोठा ॲप्रॉक्सिमेटली 8 गुंठ्याचा एन ए प्लॉट हा मिळून जाणार आहे आणि त्यामध्ये एक छानपैकी बंगला देखील. पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर अशा प्रकारची आजची प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो आपण बघू शकाल की आपल्या बंगल्याच्या पुढे मोठालं अंगण देखील तुम्हाला मिळून जातो आहे. या ठिकाणी दिशा म्हणाल तर वास्तुशास्त्राला अनुसरून घराची एंट्री आहे पूर्व पश्चिम या प्रकारची. आपला हा बंगला तुम्हाला ग्राउंड प्लस वन या कॅटेगरीमध्ये म्हणजे खालती तुम्हाला 750 बांधकाम आणि वरती सेम 750 बांधकाम तुम्हाला या बंगल्यामध्ये मिळून जाते. मित्रांनो, प्रशस्त मोठासा हॉल या ठिकाणी या बंगल्यामध्ये इथे पाहायला भेटतो. या ठिकाणी स्लायडिंग विंडोज दोन मोठ्याला विंडोज हॉलमध्ये तुम्हाला मिळून जात आहेत. इथे हॉलमधून जरा पुढे गेल्यावर लेफ्ट साईडला आहे आपलं किचन. चांगल्या प्रकारचा मार्बल ओटा आणि वॉल टाईल्स तुम्हाला किचनमध्ये पाहायला भेटेल. या व्यतिरिक्त लॉफ्ट देखील किचनमध्ये उपलब्ध आहे स्टोरेजसाठी. मित्रांनो, इथे समोर पाहू शकता हे आपलं बाथरूम आहे. हे देखील अगदी व्यवस्थित मोठं असं बाथरूम आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला इंडियन टॉयलेट जे आहे हे कॉमन टॉयलेट म्हणतो आपण हे इथे पाहायला भेटतं आहे. इकडनं दोन बेडरूम आहेत ग्राउंडला. पहिलं जे बेडरूम आहे ते रेग्युलर बेडरूम आहे. या ठिकाणी प्रशस्त मोठा असा बेडरूम एरिया आपण पाहू शकताय. मोठ्याला विंडोज या ठिकाणी तुम्हाला मिळून जात आहेत आणि ह्याला लागूनच आहे आपलं मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला टॉयलेट जे आहे ते कमोडचं तुम्हाला टॉयलेट पाहायला भेटतं आहे आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारे प्रशस्त मोठा असा बेडरूम तुम्हाला मिळून जातो ज्या ठिकाणी एखादा किंग साईजचा बेड सहज मावेल. मित्रांनो, आपला आजचा बंगला मालवण कसाल रोडपासून एक हार्डली 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. साधारणपणे 1 मिनिटात तुम्ही आपल्या बस स्टॉपवर किंवा रिक्षा स्टँडवर या बंगल्यापासून पोहोचू शकता. जवळच्या रेल्वे स्थानक म्हणाल रेल्वे स्टेशन म्हणाल तर ओरस आहे. इकडनं मोजून 1-20 मिनिटाच्या अंतरावर. मित्रांनो, अशा प्रकारचा आपला खालती ग्राउंडचा 750 स्क्वेअर फूटचा मुहायना होता. आता आपण जाऊ आपल्या वरती वरच्या साईडला. जी प्लस वन अर्थात बांधकाम आहे आणि वरती जिन्यावरून बाहेरून आपल्याला एंट्री आहे आणि इथे आपण पाहू शकता की इथे देखील वरती मोठाला हॉल जागा मालकांनी बांधून घेतला आहे. रूफिंगसाठी इथे सिमेंट पत्र्याचा वापर केला आपण इथे पाहू शकतो. मित्रांनो, इथून हॉलमधून जरा पुढे गेल्यावर आपल्याला पुन्हा मिळते टॉयलेट बाथरूम. ते देखील अगदी व्यवस्थित प्रशस्त आहे. इथे आपण पहिलं पाहताय ते आहे आपलं बाथरूम. पूर्णपणे अगदी टॉपपर्यंत वॉल टाईल्स लावण्यात आल्या आहेत आणि शेजारीच आहे आपलं टॉयलेट जे आहे कमोड स्टाईलमध्ये. आणि इथून पुढे गेल्यावर आपल्याला मोठं असं किचन देखील पाहायला मिळतं. आपल्या या बंगल्यापासून बाजारपेठा म्हणाल तर दोन बाजारपेठा जवळ आहेत. पहिली म्हणजे सुकळवाडी बाजारपेठ आणि दुसरी म्हणजे मोठी बाजारपेठ कट्टा बाजारपेठ. बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी सर्व तुम्हाला ह्या कट्टा बाजारपेठेमध्ये नक्कीच मिळू शकतील. मित्रांनो, वरच्या साईडला म्हणजे किचनमधून बाहेर पडल्यावर इथे आपण पाहू शकाल की दुसरा मोठाला असा बेडरूम म्हणू शकतो किंवा एक स्टडी रूम म्हणू शकतो. व्यवस्थित मोठी स्पेस आहे आणि त्याचा वापर आपण रेंटिंग देखील करू शकता. आता राहिला प्रश्न पाहण्याचा. मित्रांनो, आपल्या या प्लॉटमध्ये म्हणजे 7.65 गुंठाचा एन ए प्लॉट आहे आणि त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित मोठाली अशी वीर मिळते ज्याचं पाणी अगदी 10 फुटापर्यंत तुम्हाला मे महिन्यात देखील मिळून जाते. म्हणजे पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम या जागेमध्ये तुम्हाला बिलकुल येणार नाही आहे. या व्यतिरिक्त कॉमन बोरचं कनेक्शन या प्लॉटसाठी उपलब्ध आहे. प्लॉटिंगमधला प्रोडक्ट असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कॉमन पाण्याचा सोर्स बोरिंगच्या स्वरूपात देखील मिळून जातो आहे आणि ते पाणी देखील अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, खालती म्हणजे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला पाण्याची टाकी साधारणपणे 750 लिटरची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आजूबाजूला रिकामी जागा आहे त्यात आपण प्लांटेशन करून आपल्या कोकणातल्या घराचा नक्कीच आनंद घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत असेल की पूर्ण प्लॉटला 7.65 गुंठ्याच्या एन ए प्लॉटला चारी बाजूनी दगडीशिराचं कंपाऊंड मोठालं साधारणपणे 4 ते 4.5 फुटाचं दगडीशिराचं कंपाऊंड हे जागा मालकांनी करून घेतलं आहे. आपल्या या घराच्या शेजारीच तुम्हाला समोर साधारणपणे 4 गुंठ्याची ओपन स्पेस म्हणजे एन ए प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी जागा मालकांनी सध्या तरी कुठल्याही प्रकारचं प्लांटेशन नाही केलं आहे आणि ह्या जागेचा वापर आपण प्लांटेशनसाठी नक्कीच करू शकता. म्हणजे चांगली बाग जी आहे ही आपण आपल्या घराशेजारी फुलवू शकता. या जागेचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे 45 लाख रुपये
थोडंफार निगोशिएबल. मित्रांनो, मालवण कसाल रूपनी खाडली 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि 7.65 गुंठाचा एन ए प्लॉट, त्यामध्ये 1500 स्क्वेअर फीटचं बांधकाम अर्थात बंगला म्हणू शकतो आहे, ज्यावर आपण अगदी होम लोन देखील करू शकता. तर अशा प्रकारची आजची प्रॉपर्टी आहे. तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल, तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती अगदी जागा मालकांच्या पर्सनल क्रमांकासकट तुम्हाला व्हॉट्सअपलाही जरूर मिळून जाईल. आजची ही प्रॉपर्टी एन ए असल्याकारणाने कुठल्याही प्रकारच्या शेतकरी दाखल्याची या ठिकाणी गरज नाही आहे. कोणीही या ठिकाणी घर हे परचेस करू शकतो, ते देखील अगदी होम लोन करून. मित्रांनो, आजचा मालवणमधील सिंधुदुर्गातील एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर अगदी हक्काने लाईक करा आणि कमेंट करून सांगा देखील की आजचा एपिसोड कसा होता. मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन आला असेल, पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असेल, तर न विसरता खालती लाल कलरचं सबस्क्राईब हे बटन दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.